नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन पर सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय मिशन एमसीक्यूज. मिशन एमसीक्यूजमध्ये आज आपण पाहणार आहोत आपला 23वा प्रश्न. सो लेट अस स्टार्ट. 23वा प्रश्न पाहण्याआधी आपला जो कालचा प्रश्न होता तर तो आपण पाहणार आहोत. कालचा प्रश्न होता, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय डॅश, कॅपिटल जी, स्मॉल जी, ए की यू. तर यापैकी करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचं होतं आणि याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट वन, कॅपिटल जीने आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट डिनोट करतो. तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची नेमकी व्हॅल्यू काय आहे किंवा त्याचं युनिट काय आहे हे सगळं बऱ्याच जणांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं होतं. सो विनर्स पाहतानाच आपण त्याच्याबद्दल डिटेल अजून जाणून घेणार आहोत. आता आपण पाहतोय आपला आजचा प्रश्न. आजचा प्रश्न आहे, व्हॅल्यू ऑफ ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डॅश ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरमध्ये व्हॅल्यू ऑफ ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच जीची व्हॅल्यू काय असते, स्मॉल जीची व्हॅल्यू काय असते. फर्स्ट आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, दुसरा आहे 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर, थर्ड आहे 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि फोर्थ आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा आन्सर पण खूप इझी आहे, तुम्ही सहज देऊ शकता. तुम्हाला आन्सर लिहायचं आहे आणि सोबतच जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन देता आली तर ती पण तुम्ही देऊ शकता. पण इन्फॉर्मेशन शॉर्ट द्यायची आहे, खूप मोठी इन्फॉर्मेशन द्यायची नाही आहे. जेवढी छोटी असेल, छान असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह असेल तशी माहिती तुम्हाला द्यायची आहे. ओके, सो हा आहे आपला आजचा प्रश्न. आय होप तुम्ही आन्सर दिला असेल. आता आपण पाहणार आहोत कालच्या प्रश्नाचे विनर्स. तर या ठिकाणी विनर्समध्ये आहे स्वामिनी मानकर, आन्सर जी करेक्ट आहे आणि सोबतच युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू म्हणजेच जीची व्हॅल्यू, कॅपिटल जीची व्हॅल्यू ही पूर्ण युनिव्हर्समध्ये सेमच असते. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट तेजस्विनी देवरे, आन्सर जी करेक्ट आहे. त्यानंतर पुढे आहे प्रथमेश, आन्सर जी करेक्ट आहे. जीचं युनिट म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट आहे एन, म्हणजेच न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटबद्दल अजून माहिती सांगितलेली आहे. सोबतच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू सांगितलेली आहे, 6.673 किंवा 4 आपण घेतो आहे अप्रॉक्सिमेटली, इंटू 10^-11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम -2. ओके, न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम -2 हे त्याची व्हॅल्यू करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतो आहे अंजली यांचं उत्तर. या ठिकाणी व्हॅल्यू एकदम ॲक्युरेट सांगण्यात आलेली आहे. ओके, ही व्हॅल्यू एकदम करेक्ट आहे. त्याच्यानंतर आन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे सिद्धी, आन्सर जी करेक्ट आहे. जीची व्हॅल्यू पण बरोबर सांगण्यात आलेली आहे आणि युनिट आहे न्यूटन किलोग्राम -2 मीटर -2. ओके, या ठिकाणी मीटर किलोग्राम असं पाहिजे होतं. नेक्स्ट आहे निशा यांचं पण आन्सर करेक्ट आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये कालच्या प्रश्नाचे विनर्स पण पाहिलेले आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.